बातमी पुण्यामधून आहे. पुण्यामधील पोर्च अपघातामधील अल्पवयीन आरोपीनं 300 शब्दांचा निबंध बाल हक्क न्याय मंडळाला सादर केलाय. इंग्रजी भाषेमध्ये असलेल्या या निबंधाचं शीर्षक हे देण्यात आलेलं आहे, इफेक्ट्स ऑफ रोड ऍक्सिडेंट अँड इट्स सोल्युशन असं हे शीर्षक आहे. या निबंधामध्ये भारतामध्ये नियमितपणे घडणाऱ्या अपघातांचा आणि त्या अपघातांच्या आकडेवारीचा उल्लेख आहे. या निबंधामध्ये अल्पवयीन मुलानं आपल्या हातून अपघात घडल्यानंतर लोकांनी आपल्यावर हल्ला केल्यामुळे आपण पळून जाण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा नमूद केले. या निबंधामध्ये अपघातांच्या सर्वसाधारण कारणांची आणि त्यावर करावयाच्या उपायांची चर्चा झालेली आहे. मात्र स्वतःकडून अपघात कसा घडला याबाबत या निबंधामध्ये या मुलानं माहिती दिलेली नाही. आणि त्याचबरोबर या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोघांचाही कुठे त्याने उल्लेख केलेला नाहीये. या मुलाला निबंध लिहिण्याबरोबरच 15 दिवस चौकामध्ये उभं राहून वाहतूक व्यवस्थापन सुद्धा करायला सांगण्यात आलंय. न्यायालयानं या संदर्भात पुढील आदेश दिल्यानंतर पुणे पोलीस त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, अल्पवयीन मुलानं 300 शब्दांचा निबंध बाल हक्क न्याय मंडळाला सादर केलेला आहे, काय या संदर्भातल्या अधिक माहिती आहे? निश्चितपणे बाल न्याय मंडळाने अल्पवयीन तरुणाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचा निर्देश दिल्यानंतर 2 दिवसांपूर्वी या तरुणाने इंग्रजीमध्ये असलेल्या शीर्षकाचा एक निबंध जो दिलेला आहे त्याचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ रोड ऍक्सिडेंट अँड इट्स सोल्युशन असं आहे. या निबंधात भारतात नियमितपणे घडणाऱ्या अपघातांचा आणि त्या अपघातांच्या आकडेवारीचा उल्लेख केलेला गेला आहे. मात्र ज्या दिवशी हा अपघात झाला त्या अपघाताबाबत या निबंधात कुठलाही उल्लेख नाहीये. तसंच ज्या 2 तरुणांचा मृत्यू झाला होता त्यांचाही कुठे उल्लेख नाहीये. अशा पद्धतीने अनेक मोठा मजकूर जो आहे तो या संपूर्ण निबंधात आहे. त्यामुळे 2 दिवसांपासून गेल्या 2 दिवसांपूर्वी या तरुणाने बाल न्याय मंडळाकडे ज्याला ती शिक्षा सुनावली होती ती शिक्षा जी आहे ती आता त्याच्याकडनं त्याच्या वकिलांच्या मार्फत पूर्ण झालेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.